हो ऐकलत का? कुणी बाई म्हणे देवळात गेली होती, ज्या देवाला स्त्रीच्या स्पर्शाने विटाळ होत असेल त्या देवाने जन्म कुणाच्या पोटी घेतला असेल, 9 महिने पोटात कुणी वाढवला असेल, देवाला विटाळ झाला, पण मला सांगा देव अजून कसा कोपला नाही? हीच का ती आपली संस्कृती? स्त्रियांचा अजून आदर होत नाही? बाईच्या स्पर्शाने जर देव वाटतो तर गायीच्या स्पर्शाने शुद्ध होतो? शनीच्या चौथऱ्यावर जर स्त्री चालत नसेल तर स्त्रीच्या कुंडली मध्ये सुद्धा शनी नको? खरंच भारतात स्त्री स्वतंत्र झाली आहे? आणि जर झाली असेल तर तिला अजूनही समानतेची वागणूक का मिळत नाही? अशा प्रकारच्या गुलामगिरीतून स्त्रियांना काढण्यासाठी आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला. सावित्रीबाई फुलेंनी दगड, माती, शेण, चिखल अंगावर झेलला, अनंत यातना सहन केल्या. सावित्रीबाई फुले जर अशाच प्रकारचे कर्मकांड करत बसल्या असत्या तर आजही स्त्रियांना सती जावं लागलं असतं आणि भारतातल्या कुठल्याही स्त्रीला शिक्षण मिळालं नसतं. महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांचा उद्धारच केला नाही तर स्त्रियांच्या गुलामगिरी विरुद्ध सुद्धा लढले. स्त्री ही हजारो वर्ष गुलामच राहिली. क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 1848 साली शाळेचा पहिला दरवाजा उघडला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचा हक्क देणारा घटनेचा सुवर्ण कलश याच मंदिरात बांधला. शर्वरी गोखले कलेक्टर झाल्या. सुजाता मनोहर उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती झाल्या. मालती तांबे वैद्य शासनाच्या ज्येष्ठ सचिव झाल्या. किरण बेदींना मॅगेसेस अवॉर्ड मिळवला. अशी शेकडो उदाहरण देता येतील. काल नारीला, काल नारीला, काल नारीला होती छळत म्हणून ती, आज भीमामुळं ती होती या राष्ट्रपती, आज भीमामुळं ती होती या राष्ट्रपती. काल फुकीत होती चूल, तिच्या काकेला होत मूल, माझ्या भीमानं हे केलं नारी जीवनाच झालं सोनं. दोरी पाळण्याची, दोरी पाळण्याची, दोरी पाळण्याची काल होती होतीच्या हाती, आज भीमामुळं ती होती या राष्ट्रपती, आज भीमामुळं ती होती या राष्ट्रपती. महिला बसली राष्ट्रपतीच्या उच्च आसनावरी, अहो महिला बसली राष्ट्रपतीच्या उच्च आसनावरी.